सांगलीसह जिल्ह्यातील घडलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादींना आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुनील फुलारी म्हणाले की सांगली जिल्हा पोलीस दलातील तापसी अंमलदारांनी उत्कृष्ट तपास करत मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 5 गुन्ह्यात सोन्या चांदीचे दागिने रोकडसह 50 लाखांचा मुद्देमालाचा समावेश आहे. सदरचा मुद्देमाल हा फिर्यादींना न्यायालयाच्या आदेशानुसार आज सुपूर्द केला आहे. पोलीस दलातील यशस्वी तापसी अधिकारी अंमलदार यांनी गुन्ह्याची निर्गती करण्यास मदत केली आहे. त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. यामध्ये महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी केलेल्या तपासामध्ये 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा लागली आहे. त्यांचाही सन्मान करत रोख बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे फुलारी यांनी सांगितले. यावेळी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलीस दलाचे कौतुक करत आभार मानले. लाखो रुपयांचे दागिने परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. आज आपण येथे सांगली जिल्हा पोलीस दलातील आमच्या तपासी अंमलदारांनी संपत्तीविषयक गुन्ह्यांचा चांगला तपास केला आणि ते ओळखीस आणले आणि त्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फिर्यादीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. वार्षिक निरीक्षणादरम्यान आपण या फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत केलेला आहे. एकूण आज 5 फिर्यादींना त्यांचा जप्त मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि एकूण साधारणतः 50 लाख रुपयाचा चांदी सोने आणि इतर किमती मुद्देमाल आपण 5 फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे. त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे आणि पोलीस दलाचे आभार मानलेले आहेत. त्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दलातील चांगले यशस्वी तपासी अंमलदार आणि अधिकारी आहेत यांना प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस देऊन आपण गौरव केलेला आहे. यामध्ये कवठे महाकाळ येथे जो खून घडला आणि त्याच्यामध्ये पुरावे उपलब्ध नसताना शाश्वत तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे इन्स्पेक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी तपास करून यामध्ये आरोपी शोध घेऊन अटक केलेले आहेत. आणि एक महिला तपासी अंमलदार आहेत API, त्यांनी कन्व्हिक्शन मिळवलेले आहे. पॉक्सो विषयक गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन मिळणं तसं अवघड जातं, पण त्यांनी मोठ्या हिरिरीने तपास करून कोर्टामध्ये चांगली बाजू मांडली आणि एकूण 2 गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांना रोख बक्षीस आणि प्रशिक्षणपत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. सपोनी प्रियांका बापट असं त्यांचं नाव आहे. लोकांना